नमस्कार, मी लाघवी ओम सावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. नाशिक शहर वाहतूक पोलिसांच्या गुंडगिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. वाहतूक पोलीस जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं या व्हिडिओत अगदी स्पष्ट दिसतंय. चौफेर टीका झाल्यानंतर मात्र गुंड पोलिसाच्या चौकशीचे आदेश अखेर देण्यात आले आहेत. पाहूया. वाहतुकीच्या नव्या कायद्यांच्या नावाखाली लूट करणारे पोलीस आता वाहनधारकांच्या जीवावर उठले आहेत. तुम्हीच ऐका, हा पोलीस म्हणतोय, तुझा विषय मीच क्लोज करतो. बघू ना आपण, काय विषय नाही. तुझा विषय मीच क्लोज करतो, तुझा विषय मीच क्लोज करतो. ठीक आहे, ठीक आहे. विषय क्लोज करण्याची भाषा करणारा हा पोलीस व्हिडिओ शूट करणाऱ्याला लाथही घालतोय. पुन्हा पहा हा लात घालणारा पोलीस. राजाभाऊ गांगुर्डे असा या महापराक्रमी वाहतूक पोलिसाचं नाव आहे. तुझा विषय मीच क्लोज करतो. जीवे मारण्याची धमकी देणारा, लात घालणारा हा शूर पोलीस, त्याच राजाभाऊ गांगुर्डे हे नावही लक्षात ठेवायला सांगतोय. व्हिडिओ शूट करणाऱ्यानं त्याचे काका पोलीस असल्याचं सांगितलं. त्यावर गुंड पोलिसानं काकाला घेऊन ये असं आव्हान दिलं. माझे काका पण पोलीस आहे, एवढं हे नाही करत. काका ठीक आहे ना, ठीक आहे ना, करा करा, मनमानी करा. शिव्या बिव्या देत आम्ही काय केलं तुम्हाला. चला कोर्टात चला, आम्ही चला, तू घाबरू नको, बिंदर चल. या गुंड पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलीस विभागाला जाग आली. शहरातल्या कॅनडा कॉर्नर भागात विषय क्लोज करण्याची भाषा करणाऱ्या गुंड पोलिसाची चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्या तक्रारीची आम्ही चौकशी करतोय आणि त्या चौकशीमध्ये आमच्या कर्मचारी दोषी आढळला तर त्याच्यावर निश्चित कारवाई केली जाणार आहे. कारण जी क्लिप आपल्याला प्राप्त झालेली ती थोडी अर्धी आहे, अजून पूर्ण क्लिप आम्ही प्राप्त करून जो दोषी असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कारवाईच्या नावाखाली पोलीस आता सामान्यांना लाथा घालणार असतील, विषय क्लोज करणार असतील तर समाजात भीतीचं वातावरण निर्माण होईल. पोलिसांमुळे समाजात भीती निर्माण होणं हे सरकारचं अपयशच म्हणावं लागेल. तुझा विषय मीच क्लोज करतो. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. त्यामुळे कोणाचा विषय लवकरच क्लोज होणार आहे ते अलीकडच्या काळात स्पष्ट होणार आहे. वळूया पुढल्या बातमीकडे. राज्यात कोल्हापूर सांगली पाठोपाठ गडचिरोली जिल्ह्याला पुराचा तडाखा बसलाय. पुरामुळे भामरागड तालुक्याला पर्लकोटा तसंच पामुल गौतम आणि इंद्रावती या नद्यांच्या पुरानं विळखा घातलेला आहे. त्यामुळे 100 गावांचा संपर्क तुटलाय. या पुरामुळे हजारो घरांचा तोनात नुकसान आहे. आता पूरग्रस्तांना सरकारी मदतीची अर्थातच अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थितीचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. हेमलकसा आणि भामरागड यांना जोडणारा पर्लकोटा नदीवरचा पूल पाण्याखाली गेल्यामुळे तब्बल 100 गावांचा संपर्क तुटलाय. छत्तीसगडमधील इंद्रावती नदीला आलेल्या पुरामुळे पर्लकोटा नदीची पाणी पातळी वाढली. यामुळे भामरागड तालुक्याला पुरानं अजगरी विळखा घातला होता. भामरागड शहर तब्बल 8 दिवस पाण्याखाली होतं. समोर पर्लकोटा नदी आहे वाहणारी आणि ती या ठिकाणूनच नदीनं या गावात प्रवेश केला होता. 1994 पेक्षाही जास्त मोठा पूर होता. पुराची तीव्रता आपल्याला दिसू शकते कशा पद्धतीनं दुकानांची अवस्था झालेली आहे. भामरागडची मुख्य बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. दुकानांमध्ये चिखलाचं साम्राज्य आहे. भामरागड शहराचा 70% भाग पाण्याखाली होता. त्यामुळे जवळपास 3000 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. नक्षली कारवायांच्या दृष्टीनं हा भाग अतिसंवेदनशील असताना सुद्धा पोलीस आणि तालुका प्रशासनानं मोठी जोखीम पत्करून नागरिकांचं स्थलांतर केलं. कैसी परिस्थिती होती उस समय? हमारा उतर गया, हमें बहुत पानी आया. हाँ. और पूरा डूब गया, पूरा सामान बह गया. पूरा सामान बह गया? हाँ.
पूरा सामान गया, एक भी सामान नहीं, चावल गेहूँ पूरा पूरा सामान गया, कुछ भी नहीं बचा, कपड़ा वपड़ा पूरा। पूर ओसरल्यामुळे पूरग्रस्तांसाठी आता मदतीचा ओघ सुरू झालाय। यासाठी काही खासगी संस्थांनी सुद्धा पुढाकार घेतलाय, मात्र पूरग्रस्तांची संख्या पाहता ही मदत तुटपुंजी आहे। तसंच 100 गावांसाठी महत्त्वाचा असलेला आठवडी बाजार महिन्याभरापासून भरलेलाच नाही, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रामस्थांची मोठी परवड होतीये। आता ही जी व्यापारपेठ आहे ही उद्ध्वस्त झालेली आहे, कशा पद्धतीने तयारी कसं त्रास झाला होता? सर त्रास म्हणजे काही माल वाचवण्याकरिता काही आम्हाला म्हणजे वेळ मिळाली नाही, इतका फास्ट पाणी वाढून गेला का, पाहता पाहता 5 फूट 10 फूट असं पाणी येत होतं, त्याच्यामुळे असं पूर्ण दुकानाचे दुकान वाहून गेले पाण्यात। भामरागड शहरासह तालुक्यातल्या अनेक गावांना पलकोटा, पामूल गौतम आणि पांडिया या नदीच्या पुराचा मोठा फटका बसलाय। पुरामुळे भामरागड तालुक्यातील जनजीवन तूर्तास पूर्ण विस्कळीत झालं असून पूरग्रस्तांच्या नजरा राज्य सरकारच्या मदतीकडे लागल्या आहेत। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांचं श्राद्ध घालू, असा इशारा देण्यात आलाय। तसंच आंदोलनात सहभाग घेतलेल्या मराठा युवकांवरील गुन्हे हे मागे घेतले गेले नाही, तर याकडे देखील मराठा समाजाच्या नेत्यांनी लक्ष वेधणं गरजेचं आहे, असं म्हणत सध्या आंदोलन करण्यात येत आहे। पंढरपुरात मात्र अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला गेला आहे। जो कोण निर्णय घेणार आहे त्या देवाकर रावचीही घालो आम्ही सर, पण मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा त्याच्या श्राद्ध घालो। परिवहन विभागाची परीक्षा पास झालेल्या या उमेदवारांवर आंदोलन करण्याची वेळ आली। परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 150 विद्यार्थ्यांची अजूनही नियुक्ती करण्यात आलेली नाही, तर शिफारशींवर आलेल्यांची नियुक्ती मात्र केली जात असल्याचा आरोप रामभाऊ गायकवाड यांनी केलाय। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परीक्षा पास होऊनही नोकरी मिळत नाही, मात्र त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतंय, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। परीक्षा पास होऊस तर त्या मुलांना तुम्ही वर्षभर सत्कार घेतलेत, त्या मुलांनी त्या मुलांचं भविष्य काय, त्या मुलांना भविष्याचा विचार करा, मुख्यमंत्र्यांनी करावा। जर मुख्यमंत्र्यांना त्यांना घ्यायचंच नसेल तर त्यांचं त्यांना दिवाकर रावते साहेब तुम्ही म्हणला मागाशी त्या पद्धतीनं त्यांना 10-10 कोटी रुपये नुकसान भरपाई द्या। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा रामभाऊ गायकवाड यांनी दिला होता, त्यामुळे गायकवाड यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता। आता उमेदवारांच्या नियुक्तीसाठी रामभाऊ गायकवाड यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली। वीरेंद्र उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतील प्रथम ती या उपक्रमाचं पंढरपूरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं। महिला सक्षमीकरण हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश। पंढरपूरमध्ये प्रथम ती या महिला संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या। शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतलाय। महिलांशी संवाद साधून समता, शिक्षण, स्वावलंबन, आरोग्य आणि सुरक्षा या पंचसूत्रीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आलाय। महिला सक्षम झाली तरच कुटुंब सक्षम आणि सुरक्षित होईल, हा संदेश देण्याचाच प्रथम ती या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे। प्रथम ती म्हणजे पहिला महिलेचा विकास आणि मग तिला धरून कुटुंबाचा विकास होऊ शकतो हे राष्ट्रामध्ये कुठेही गेलं तरी आपल्याला दिसेल। महिला ही केंद्रस्थानी असली तर आपण कधीही त्या कुटुंबाचा विकास सक्षमरित्या करू शकू, आणि म्हणून ह्या संकल्पनेतून आम्ही भेटायला आलेलो आहोत। निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं सुरू केलेला हा उपक्रम महिलांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत जाण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, त्यामुळे निवडणुकीत शिवसेनेला याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पंढरपूरहून वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।